नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत प्रॉन्सचे म्हणजेच कोळंबीचे कटलेट, जे बनवायला अगदी सोपे आहेत आणि चवीला एकदम मस्त अप्रतिम लागतात। अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीजच्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। प्रॉन्सचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम प्रॉन्स म्हणजेच कोळंबी व्यवस्थित सोलून त्याच्या पोटातली घाण काढून स्वच्छ धुवून घेतले। आता हे आपल्याला एकदम बारीक असे कापून घ्यायचे आहेत। तर इथे मी पांढऱ्या कोळंबी वापरलेल्या आहेत, तुम्ही लालसुद्धा वापरू शकता। आता मी हे व्यवस्थित अगदी बारीक चिरून घेते। संपूर्ण कोळंबी आपल्याला अशाच पद्धतीने अगदी बारीक कापून घ्यायची आहे। आता मी इथे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। 1-2 चमचे तेल आपल्याला यात घालायचं आहे आणि हे छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा। हा एक कांदा मी घेतला होता मध्यम आकाराचा। हा कांदा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चेपणा जायला हवा आणि कांद्याचा रंग थोडासा सोनेरी व्हायला हवा, तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आणि हे मध्यम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदलला आहे। आता यात मी घालते 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद आणि हे मिक्स करायचं आहे। गॅस आता मी इथे बारीक केलेला आहे। जेव्हा आपण मसाला घालतो कुठल्याही भाजीत तेव्हा हा गॅस कमी करायचा, नाही तर मसाला करपतो। आता यामध्ये मी हे बारीक चिरलेली कोळंबी घालून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा लिंबाचा रस। यामुळे मस्त छान चव येते ह्याला। तर हे मिक्स करून झालं आहे। आता यात घालायचा आहे हा 1 मध्यम आकाराचा उकडलेला आणि उकडून मी मॅश करून घेतला आहे असा हा बटाटा आणि हा यामध्ये परतून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बटाट्यामुळे आपलं हे जे मिश्रण आहे ते एकजीव व्हायला मदत होते आणि आपल्याला कटलेट करणं सोपं जातं। पण बटाटा जास्त घालायचा नाही आहे, नाहीतर बटाट्याचीच चव जास्त येईल। आता इथे मी थोडंसं मीठ घालून घेते। चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथे 1 चमचा मीठ वापरला आहे। कटलेटमध्ये 1च मध्यम आकाराचा बटाटा आपल्याला वापरायचा आहे। आता हे आपण थोडा वेळ झाकून वाफ येऊन द्यायची, ह्याला 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। या वाफेमध्येच हे कोळंबी शिजते। आता 5 मिनटानंतर हे जे आपलं मिश्रण आहे हे अगदी तयार आहे। आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि हे थंड करून घेणार आहे। हे कोळंबीचं मिश्रण आपण थंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे रवासुद्धा घेतला आहे एका प्लेटमध्ये आणि ह्या मिश्रणाचे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी एक गोळा बनवून नंतर त्याला अगदी हलकंच प्रेस करून असा आकार देऊन घेते आणि हे कटलेट आपल्याला या रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत। हा साधा रवा आहे, भाजून वगैरे घेतलेला नाही आहे। आणि हे घोळवून घेतल्यानंतर आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहेत। आता सेम आपल्याला अशाच पद्धतीने बाकीचेसुद्धा कटलेट बनवून घ्यायचे आहेत। इथे मी बनवून घेते, थोडंसं प्रेस करून आपल्याला ह्या रव्यामध्ये हे घोळवून साईडला ठेवायचं आहे। एक्स्ट्राचा रवा काढून टाकायचा आहे। अशाच पद्धतीने मी हे कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। यात 2-3 चमचे तेल मी घातलं आहे आणि यामध्ये हे कटलेट टाकून घ्यायचे आहेत। हे जे कटलेट आहेत ते अगदी झटपट होणारे आहेत। आपण कुठेही जास्त साहित्याचा वापर केलेला नाही आहे
अगदी कमीत कमी घरात उपलब्ध असलेलं साहित्य इथे आपण वापरलं आहे आणि 100 ग्रॅम कोळंबीपासून बरेच कटलेट आपले झालेले आहेत। अगदी झटपट होणारा हा असा प्रकार आहे। आता हे कटलेट आपल्याला दोन्ही बाजूंनी मध्यम गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंग येईपर्यंत आणि अगदी वरून खरपूस असं त्याचं कवर झालं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवर हे दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायचे आहेत। हे कटलेट तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता। तर मी हे छान तळून घेते। आपले कटलेट तयार आहेत। आजची रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून बघितली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। आणि अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी येत राहीन। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।